नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। मंडळी, सध्या मी पण सचिन या सिनेमाची जोरदार चर्चा आहे। याचं कारण म्हणजे या सिनेमाची स्टारकास्ट। या चित्रपटात मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी हा प्रमुख भूमिकेमध्ये आहेत आणि त्याच्याबरोबर या सिनेमामध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिजित खांडकेकर हा सुद्धा झळकणार आहेत। त्यांच्याबरोबरच प्रियदर्शन जाधव हा सुद्धा या चित्रपटामध्ये ॲक्टिंग करताना आपल्याला दिसेल। मी पण सचिन हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहेत। या चित्रपटामधील स्वप्नील जोशी आणि अभिजित खांडकेकर यांचे लुक हे रिलीज करण्यात आले आहेत। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत अभिजित हा गुरुची भूमिका साकारतोय आणि या मालिकेमध्ये अभिजितचं पात्र हे निगेटिव्ह आहेत। पण आता मी पण सचिन या चित्रपटामध्ये त्याचं पात्र हे कसं असणार हे आपल्याला चित्रपट आल्यावर समजेलच। पण मंडळी, तुम्हाला अभिजितचं पात्र कसं असणार याच्याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा। मी पण सचिन या चित्रपटातील या पोस्टरमध्ये अभिजितचे हावभाव हे खूप आक्रमक दिसत आहेत। या पोस्टरखाली त्याने असे लिहिले आहे की राजा हा राजा असतो, राजा भाऊ गल्ली बोळात क्रिकेट खेळत नाहीत, राजेशाही दिमाखात आलाय, मी पण सचिन मधला राजा देशमुख। तर मंडळी, हा चित्रपट 1 फेब्रुवारीला रिलीज होणार आहेत। यात क्रिकेटच्या मैदानावर स्वप्नील जोशी आणि अभिजित खांडकेकर यांची ॲक्टिंगची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर मंडळी, अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचा चॅनल संतोष चकोरला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर या व्हिडिओलाही लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।